एकत्र येणार, पण सध्या आमच्यासाठी महाविकास आघाडीचं दार बंद. आम्हाला घेण्यासाठी कुणाचा विरोध माहिती नाही. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. संविधान रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर सोबत येतील, त्यांना महाविकास आघाडीमध्ये मोलाचं स्थान असेल. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. एकत्र नाही आलो तर ठाकरे गट आणि वंचित 24-24 जागा लढवणार. प्रकाश आंबेडकर यांची माहिती. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू. योग्य समन्वय आहे, 40 जागा जिंकायच्या आहेत. संजय राऊतांचं वंचित बाबत स्पष्टीकरण. फॉर्म्युला ठरला शिक्कामोर्तब बाकी. जागा वाटपाबाबत सुप्रिया सुळेंची माहिती. चारही पक्षांना समसमान जागांचा फॉर्म्युला अमान्य असेल तर तुमचा फॉर्म्युला तरी सांगा. प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीला सवाल. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष श्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा. जागा वाटपाबाबत मतभेद नाहीत. भाजपच्या विरोधात एकत्र लढायचे. ठाकरेंची भूमिका. लवकरच ठाकरेंचा दिल्ली दौरा. सूत्रांची माहिती. सुप्रिया सुळे दादांमुळेच खासदार. दादासोबत नसल्यामुळे सुप्रिया सुळेंना बारामतीमध्ये तळ ठोकण्याची वेळ. रुपाली चाकणकर यांची टीका. सोमय गोम्यांना आपण उत्तरं देत नाही. राऊतांच्या टोपी संभालोच्या टीकेवर अजितदादांची टीका. तर सोमय गोम्या कोण हे 2024 ठरेल राऊतांचं उत्तर. निर्यात बंदी रद्द होईपर्यंत बाजार समित्यांमध्ये कांदा आणणार नाही. शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका. 8 जानेवारीपासून संपाची तयारी. निर्यातबंदीपूर्वी सरासरी 4000 भाव असलेला कांदा आता 1000 खाली. 900 रुपये क्विंटल आजचा सर्वाधिक कमी भाव. कांदा उत्पादकांचा खर्चही निघेना. पाणबुडी प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला नाही. निवडणुकीमुळे तरुणांच्या मनात रोष निर्माण करण्याचा प्रयत्न. अजित पवारांची विरोधकांवर टीका. नव्या मोटर वाहन कायद्याच्या विरोधामध्ये ट्रक चालक आक्रमक. मुंबई अहमदाबाद महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. अपघातामध्ये दोषी ठरल्यास 10 वर्ष कैद आणि 7 लाखांच्या दंडाच्या तरतुदीला विरोध. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपानंतर सुनामीचा अलर्ट जारी. समुद्र किनाऱ्यावर 1 मीटर उंचीच्या लाटा. इस्रोच्या एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. ब्रह्मांडातील बारकाव्यांचं संशोधन करण्यासाठी मोहीम. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राम मंदिर बॉम्ब न उडवण्याची धमकी. तातडीने FIR दाखल. पुढील तपास सुरू. दहशतवाद अंमली पदार्थांच्या व्यापाराची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस मिळणार. जम्मू काश्मीर पोलिसांकडून 1 लाखांपर्यंतचं बक्षीस जाहीर. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मॅन ऑफ द इयरचा किताब. तर इटलीमध्ये विरोधक आक्रमक. मेलोनी यांनी पितृसत्ता किताब न स्वीकारण्याची मागणी.